शोधेह सामाजिक वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 27 वर्षापासून कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर स सुधा गांगकरिया यांनी लिहिलेल्या प्रिय गोडलीस ही पत्रमालिका सादर करीत आहोत. पत्र 72 संस्कृती मांगल्य. प्रिय गोडुली, अनेक उत्तम आशीर्वाद. ताज्या कैऱ्यांचं लोणचं पाठवलं होतं, आवडलं का? तुझ्या सासूबाईंना आवडतं म्हणून बाबांच्या मित्राबरोबर पाठवलं होतं. मोठ्या कैऱ्या आल्या की गुळांबाही पाठवेन. अगं हो, तुला दुसऱ्या एका मंडळाबद्दल सांगायचे होते ना. संस्कृती मांगल्य म्हणून एक मंडळ आहे, तिथे दर महिन्याला मीटिंग होते. मीटिंग मध्ये त्या त्या महिन्यात आलेले सण उत्सव, त्या मागच्या पारंपरिक गोष्टी, अध्यात्मिक बैठक, वैज्ञानिक महत्व यावर अभ्यासपूर्वक सादरीकरण केले जाते. त्या त्या सणा अनुरूप सांस्कृतिक कार्यक्रम ही बनवले जातात. 120 महिलांचे भले मोठे हे मंडळ आहे. प्रत्येक महिन्याला 10 जणी जबाबदारी उचलतात. वर्षातून एकदा मुलांबाळासहित सहलीला जातात, निसर्गाच्या सानिध्यात रमतात, एकमेकींच्या सुख दुःखात सामील होतात, रात्री गोल करून बसतात. प्रत्येक येण्यासाठी नव्हे तर प्रत्येकीने उभे राहून वर्षभरातील स्वतःची एक चूक सांगायची, आपल्याच हातून घडलेल्या चुकीबद्दल स्वतः जवळ कबुली देऊन मन मोकळे करायचे आणि मन निर्मळ स्वच्छ मनाने झोपी जायचे. मैत्रीचे बंधन अधिक घट्ट होण्यास याची खूप मदत होते. 120 कुटुंबाचा एक मोठा परिवारच झाला होता. समजुती गैरसमजुती रुसवे फुगवे मनात अडी कोणाकडे नसते. प्रत्येकाच्या मनात थोडाफार भावनांचा कल्लोळ असतो, पण वेळीच अशा गोष्टींचा निचरा करण्याचे उत्तम साधन म्हणजे स्वतःची चूक कबूल करायची, मन मोकळे करायचे आणि मग निर्मळ मनाने परत मैत्रीचे धागे विणायचे. खरोखरच मला यांचे मंडळ खूपच आवडते. मैत्रिणींनी एकत्र यावे, आनंद घ्यावा, आनंदाची लयलूट करावी, एकमेकांची दुःखे वाटून घ्यावीत, निखळ संवाद असावा. पण आजकाल मंडळ म्हणजे केवळ एकमेकांची उणेदुणे काढायची, नुकत्या फॅशनच्या आहारी जायचे, यामुळे नकळतपणे स्त्रीची प्रतिमा डागळत आहे. टीव्हीवरील सिरियल मधून अशा अनेक गोष्टींना प्रोत्साहन दिले जाते. अत्यंत वाईट वाटते, पण काय करणार. गोडुली, तुम्ही मैत्रिणी जमावा आणि निखळ आनंद घ्या. जमल्यास काहीतरी वेगळे करून दाखवा. एकाच माळ्याचे मणी राहून एकाची गुंफण करा. तू सुज्ञ आहेस, जाणती आहेस, तुला काहीही सांगायची गरज नाही. ओके बेटा, बेस्ट ऑफ लक. उन्हाळा वाढलाय, बाहेर जाताना टोपी आणि छत्री घेण्याविषयी आत्या काकांना आठवण करत जा. तुझीच सौ आई.